आणि महाविकास आघाडीची 16 एप्रिलला नागपूरमध्ये वज्रमूट सभा होणार आहे, पण या सभेवरनं महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात घमासान रंगलाय. महाविकास आघाडीच्या सभेसाठी दर्शन कॉलनी सद्भावना नगर इथल्या मैदानाची निवड करण्यात आली, पण स्थानिक नागरिकांनी या मैदानावरती सभा घ्यायला विरोध दर्शवलाय. महाविकास आघाडीच्या सभेविरोधात स्थानिक नागरिक नागपूर खंडपीठात गेलेत. त्यांनी एक जनहित याचिका दाखल केली आहे. थोड्याच वेळात सकाळी 10 वाजता याचिकेवरती सुनावणी पार पडेल. दर्शन कॉलनी मधलं मैदान आणि हा सगळा परिसर रहिवासी पट्टा आहे. लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक आणि या परिसरात असलेल्या रुग्णांचा विचार करता मैदानावरती सभेची परवानगी मिळू नये या मागणीसाठी ही याचिका दाखल झाली आहे. याविषयीची अधिक माहिती देण्यासाठी प्रतिनिधी तुषार कोहोळे सध्या आपल्या सोबत आहेत. तुषार, नागरिकांचे मुख्य आक्षेप नेमके काय आहेत? कोर्टात आज काय घडेल? ज्ञानदा, नागपूरची जी महाविकास आघाडीची सभा आहे त्या सभेवरचे जे संकटाचे सावट आहे ते संपण्याचं नाव घेत नाही. जी लढाई आतापर्यंत रस्त्यावर होती आता ती न्यायालयाच्या दारामध्ये गेलेली आहे. काल तिथले जे स्थानिक नागरिक होते यांनी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केली, आणि त्या याचिकेमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की दर्शन कॉलनी आणि सद्भावना नगर जो संपूर्ण परिसर आहे हा रहिवासी वस्ती आहे, आणि रहिवासी वस्तीमध्ये अशा प्रकारची मोठी राजकीय सभा आणि त्या सभेसाठी येणारे VIP, त्यामुळे आधीच छोटे रस्ते असताना त्यांच्या तर सुरक्षेचा प्रॉब्लेम आहे, सोबतच यामुळे स्थानिक नागरिकांना देखील मोठ्या त्रासाचा सामना करावा लागेल. आणि हीच मागणी घेऊन त्यांनी जी याचिका केली त्या याचिकेमध्ये त्यांनी थेट मागणी केलेली आहे की कुठेतरी ही सभा या मैदानावर रद्दच करावी, त्यांना सभा घ्यायची असेल तर कुठेतरी दुसरं पर्यायी मैदान द्यावं, मात्र या मैदानावर सभा घेऊ नये अशी याचिकेमध्ये मागणी करण्यात आली. त्यामुळे आता या संपूर्ण सुनावणीची जी आज होणार आहे त्या सुनावणीमध्ये जे आयोजक आहेत ते देखील कशाप्रकारे बाजू मांडतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार. सुरुवातीला भाजपच्या काही पदाधिकाऱ्याकडून याचा विरोध होताना दिसत होता, मात्र आता स्थानिक नागरिक या विरोधामध्ये उतरले आणि ते थेट न्यायालयामध्ये पोहोचले, त्यामुळे कुठेतरी आता हा जो संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपमध्ये देखील या विरोधासंदर्भात 2 मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळत आहे. एक तर भाजपचे काही पदाधिकारी या संपूर्ण सभेला घेऊन थेट विरोध करताना दिसत आहे, मात्र प्रदेश अध्यक्ष असेल किंवा शहर अध्यक्ष असेल ते या सभेला घेऊन विरोध नसल्याचं सांगत आहे. त्यामुळे भाजपमध्ये 2 मतप्रवाह असताना आता स्थानिक नागरिकांनी थेट या विरोधामध्ये उडी घेतली, त्यामुळे आज न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयात काय होतं हे पाहावं लागेल. धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.